subscribe now and press the bell icon. Never miss an update. भुसावळचे ऑल इंडिया एससी आणि एसटी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशनच्या वतीने संयुक्त जयंती उत्सव समारोह 2019 हा दिनांक 24 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता रेल्वे स्पोर्ट्स ग्राउंड वरती अनेक मान्यवर व दिग्गजांच्या उपस्थितीत महागायक मिलिंद शिंदे यांच्या सुमधुर भीमगीतांचा आस्वाद घेत असंख्य जनसमुदायाच्या उसळलेल्या लाटेसह यशस्वीरित्या उत्साहपूर्ण वातावरणात अतिशय जल्लोषात पार पडला. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला या संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष बी एल भैरवा, राष्ट्रीय महामंत्री अशोक कुमार, राष्ट्रीय अतिरिक्त महामंत्री बी के खोया या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज या महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिकृती समोर दीप प्रज्वलन करून वंदन करण्यात आले. यानंतर सामूहिकरित्या बुद्ध वंदना लहान बालकाच्या मुखातून ऐकत असंख्य जनसमुदायाकडून घेण्यात आली. या पुढील कार्यक्रमात मिलिंद शिंदे यांच्या भीमगीतांनी सुरुवात करण्यात आली. यावेळी मिलिंद शिंदे यांनी महामानवाला वंदना अर्पण करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर आधारित भीमगीते व समाज प्रबोधनपर गीतांचे गायन करून उपस्थितांच्या मनामध्ये भीमाची गाथा पोहोचवून त्यांना तलीन करत मंत्रमुग्ध केले. यावेळी रेल्वे ग्राउंडवर उसळलेल्या या भीमसागराने महाराष्ट्राचा आवाज मिलिंद शिंदे यांच्या भीमगीतांवर ताल धरत ठेका देत चांगलीच दाद दिली. यावेळी संपूर्ण वातावरण भीमाच्या आवाजाने गजबजून उठले होते. रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशनचे अध्यक्ष एस एस संगवार, संस्थेचे सचिव आर सी रावत, संस्थेचे कार्याध्यक्ष सुधीर पी जंदाळे, कोषाध्यक्ष बी डी भिराडे, अतिसचिव पी के वर्मा, संस्थेचे उपाध्यक्ष अशोक निकम, संस्थेचे कार्यालय सचिव ओमपाल सिंह या सर्व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी यांना भव्य अशी फुलांची माळा गळ्यात घालून जंगी भीमरूपी सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर इतर संघटनेच्या वतीने सुद्धा प्रमुख पाहुण्यांचा भव्य फुलांची माळा घालून सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी मुख्य अतिथी म्हणून मध्य रेल्वेचे एडीआरएम मनोज सिन्हा, झोनल महासचिव व्ही एस सावलकर, झोनल कार्याध्यक्ष हेमंत जाधव, झोनल अतिसचिव सतीश केदारे, झोनल कोषाध्यक्ष अशोक खरे, झोनल वरिष्ठ उपाध्यक्ष मधुकर जाधव यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभली. साथियों जय भीम, दिनांक 24 अप्रैल 2019 को ऑल इंडिया एससी रेलवे एसोसिएशन भुसावल मंडल की तरफ से ये विशाल कार्यक्रम का आयोजन रेलवे स्पोर्ट ग्राउंड में किया गया. बाबा साहब डॉक्टर भीमराव अम्बेडकर की 128वीं जयंती पे हर वर्ष की भांति ये प्रोग्राम का आयोजन किया गया. इस प्रोग्राम में भुसावल शहर के तथा हमारे संगठन की विभिन्न ब्रांचों के हजारों कार्यकर्ताओं ने सहभाग लिया. संगठन में इस संगठन के महामंत्री जो कि राष्ट्रीय लेवल से दिल्ली से आए हुए थे, उन्होंने पूरे कर्मचारियों का तथा भुसावल वासियों का बहुत अच्छा मार्गदर्शन किया. प्रोग्राम में जो है हमारे संगठन के कार्यकर्ताओं के अलावा भुसावल के अन्य संगठनों के बहुत सारे कार्यकर्ता मौजूद थे, जिन्होंने इस कार्यक्रम को संपन्न करने में अच्छा योगदान किया. इस कार्यक्रम को संपन्न करने के लिए हमारे जो जयंती समिति बनाई गई थी उसके अध्यक्ष माननीय सुधीर भाव जंजाले और उनकी टीम ने बहुत अच्छा काम किया, बड़ी मेहनत से काम किया. उनके बदौलत इस प्रोग्राम को संपन्न हुआ और कुशलतापूर्वक उनकी कार्यक्षमता पे जो है बहुत अच्छा उनका सभी लोगों ने, इवन राष्ट्रीय महामंत्री जी ने भी उनकी काफ़ी प्रशंसा की. और कार्यक्रम का जो रूपरेखा जिस डिसिप्लिन में जिस अनुशासन के साथ में संपन्न हुआ उसकी सभी लोगों ने प्रशंसा की. या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी भुसावळ नगरीतील नगरसेवक जगन सोनोने, पुष्पा सोनोने, सामाजिक कार्यकर्ते बाळा सोनोने, संदीप शिंगारे, रेल्वे शिवसेना संघटनेचे ललित मुथा आदी दिग्गजांची उपस्थिती होती. यावेळी सर्व उपस्थितांना ऑल इंडिया एससी आणि एसटी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशनच्या वतीने फुलगुच्छ देऊन मानाचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या मध्यभागी उभारण्यात आलेले रंगीबिरंगी पाण्याचे कारंजे हे कार्यक्रमाची शान वाढवत उपस्थित नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत होते. हा संपूर्ण कार्यक्रम अवघ्या काही दिवसातच कार्यकर्त्यांच्या मदतीने संपन्न झाला असल्याचे या संघटनेचे कार्याध्यक्ष आणि या कार्यक्रमाचे आयोजक सुधीर जंजाळे यांनी आयबीएन न्यूज महाराष्ट्रशी बोलताना आपल्या प्रतिक्रियेतून म्हटले आहे. हा कार्यक्रम फार सुंदर असा पार पडला. अनेक कार्यक्रम आपल्या हाताखाली खूप सुंदर झाले आणि हा सुद्धा कार्यक्रम पडला. सर्व श्रेय तुम्ही कोणाला देणार? सर्वप्रथम देवी कार्यक्रमाचं श्रेय हे माझ्या जितके मी ब्रँचेसचे कार्यकर्ते सेक्रेटरी अध्यक्ष आणि साऱ्या कार्यकर्त्यांना मी श्रेय देतो. त्यांनी खूप परिश्रम घेतला आणि परिश्रम घेऊन हा कार्यक्रम सक्सेस झाला. आणि त्यानंतर डिव्हिजनचे आमचे जे सेक्रेटरी रावत साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला आणि त्यांनी जे आदेश दिले कार्यकर्त्यांचे आदेश मानून काम केलं आणि कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने भीमसैनिक आणि समाज तिथे जमलेला होता. महामंत्री अशोककुमार साहेब राष्ट्रीय महामंत्री आले होते. जेवणांचे आमचे अध्यक्ष भुयासाहेब होते आणि पूर्ण डिव्हिजनची टीम आणि झोनची टीम यांना खूप मनापासून मी त्यांचे आभार अभिनंदन करतो की ते त्यांनी येऊन आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. आणि मी अध्यक्ष हसला जरी असला तरी मला माझे हात बडकत माझ्या कार्यकर्त्यांनी केले आणि मी पूर्ण कार्यक्रमाचं श्रेय जे ते माझ्या कार्यकर्त्यांना देतो. जे भुसावळेतील ऑल इंडिया एससी आणि एसटी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचे या कार्यक्रमात भरभरून कौतुक मान्यवरांकडून करण्यात आले. यात मुख्यतः रेल्वे कर्मचाऱ्यांचे हृदय सम्राट हितचिंतक आणि न्याय हक्कासाठी धावून जाणारे तसेच या संपूर्ण कार्यक्रमाचे शिस्तबद्ध काटेकोर नियोजनाचा भार उचललेले या संघटनेचे कार्याध्यक्ष सुधीर जंजाळे यांचे भरभरून कौतुक या कार्यक्रमात उपस्थितांकडून आणि कार्यकर्त्यांकडून केले जात होते. असंख्य जनसमुदायाच्या उपस्थितीत हा संयुक्त जयंती उत्सव कार्यक्रम यशस्वीरित्या आनंदोत्सवात संपन्न झाला. मेरा सप्रेम जय भीम साथियों, जैसे कि आपको बताना चाहूँगा कि हमारा जो ऑल इंडिया एसएस की रेलवे एम्प्लॉयज एसोसिएशन है राष्ट्रीय स्तर से लेकर मंडल स्तर पर काफ़ी जोरों शोरों से काम कर रहा है. राष्ट्रीय स्तर पर हमारे महामंत्री अशोक कुमार जी नेतृत्व कर रहे हैं. इसी प्रकार से जोनल लेवल पर हमारे डीके खुया जी एवं मंडल स्तर पर भुसावल मंडल में हमारे आज के समय में हमारा कंपनी नेतृत्व निभा रहा है हमारे मंडल कार्याध्यक्ष सुधीर जंजाले जी हमारे मंडल सचिव आर सी रावत साहब इन लोगों के नेतृत्व में हमारा संगठन ने काफ़ी चार चांद लगाया है. और हमारा जो संगठन है वो फुले शाह अम्बेडकर विचारधारा पर चलने वाला संगठन है. साथ साथ जो बहुजन जो श्रमिक है उनके ऊपर अत्याचार ना हो इसके ऊपर पूरा ध्यान रखा जाता है और सभी कामगारों को न्याय दिलाने का काम यह हमारा संगठन कर रहा है. सुधीर भाव के कार्यकाल में सुधीर भाव के नेतृत्व में हम लोगों ने काफ़ी जोर शोर से इस जयंती को सफल बनाने में योगदान दिया. मैं इसका पूरा का पूरा श्रेय रावत साहब और जंजाले साहब को देना चाहूँगा. इन्होंने कड़ी मेहनत करते हुए सभी कार्यकर्ताओं को पास में लेकर जिस तरह एक पिता अपने पुत्र को संभालता है उसी तरह इन दोनों पदाधिकारी ने हम कार्यकर्ताओं को संभाल कर इस समारोह को सफल बनाने में योगदान दिया. इसके लिए मैं भुसावल शहर की तमाम जनता के साथ साथ मैं मंडल कार्यकारिणी का भी तहे दिल से आभार व्यक्त करता हूँ. जय भीम.